गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक बसची नाशिकच्या रस्त्यांवरती चाचणी घेण्यात आली आहे. नाशिक महापालिकेअंतर्गत ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर जवळपास 150 इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवरती ही चाचणी घेण्यात आली आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीनं ह्या बसची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही बस वातानुकूलित असल्यानं प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. ह्या बसमध्ये विशिष्ट पद्धतीची बॅटरी असून एका ठराविक वेळेपर्यंत ही बॅटरी चार्ज केल्यानंतर ही बस जवळपास 225 किलोमीटर इतकं अंतर कापते. ही बस बॅटरीवरती चालत असल्यानं प्रदूषण रोखण्यासाठी देखील ह्या बसची मदत होणार आहे. चार महिन्यात ह्या बस नाशिकच्या रस्त्यावर धावतील. मुख्यमंत्र्यांचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा होता आणि ह्या शहरामध्ये खरं म्हणजे गरज आहे. आज संपूर्ण भारतातल्या काही जगातल्या सर्व शहरांमध्ये प्रदूषणमुक्त होण्यासाठी अशा बॅटरीवरच्या बसेस ही काळाची गरज झालेली आहे आणि याचं आम्ही स्वागतच करतो. आणि ज्याप्रमाणे आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं खर्चाबाबत, तर मी त्यांना विनंती केलेली आहे की जेवढे बस डेपो आहेत ते मंत्रीपद आता सध्या त्यांच्याकडेच आहे, ते बस डेपोंचं भाडं न घेता ते महापालिकेला त्यांनी जर वापरायला दिले तर मला वाटतं फार मोठ्या खर्चात बचत होईल आणि महापालिकेला फायदा होईल. नक्की याचा लॉस जाणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेऊ आणि ह्या शहराला चांगली सुविधा देण्याचं एक वचन शिवसेना आणि बीजेपीने दिलं होतं ते भविष्यकाळामध्ये पूर्ण होईल.